न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. गेल्या 40 दिवसांपासून तारीख पे तारीख सुरू होती मंत्रिमंडळाच्या विस्ताराची, अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा मुहूर्त ठरल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नंदनवनवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. दोघांच्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरलाय. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विखे पाटील तसंच गिरीश महाजनांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत. आपण एक नजर टाकूयात संभाव्य मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होईल. तर चंद्रकांत पाटील जे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, सुधीर मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते, गिरीश महाजन मुख्य आणि त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांची सुद्धा या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातल्या आमदारांना सुद्धा मंत्रीपदाचे निरोप पोहोचवण्यात आले. त्यापैकी कोण आहेत हे संभाव्य मंत्री बघा. गुलाबराव पाटील, दादा भुसे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. संजय शिरसाट यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. उदय सामंत हे सुद्धा मंत्री राहिलेले आहेत, त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल. त्यामुळे आता कोणाकोणाला मंत्रीपदाची लॉटरी लागणार हे पाहावं लागेल. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया शिंदे गटाकडून कोणाला संधी मिळू शकते. गुलाबराव पाटील माजी पाणीपुरवठा मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत, दादा भुसे माजी कृषीमंत्री राहिलेले आहेत, उदय सामंत मागच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते, उच्च तंत्रशिक्षण मंत्री होते. संजय शिरसाट मात्र पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसतील. त्यांचा एक नवा चेहरा शिंदे गटाच्या माध्यमातून या सरकारमध्ये असेल. तर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये दिली. अजून राज्यपालांना भेटलेलो नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. उद्या शिंदे गटातल्या आमदारांशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिपद कोणाला द्यायची याची नावं निश्चित होतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रिमंडळाचा विस्ताराची बातमी तुम्हाला लवकरच कळेल. अरे बाबा, तुम्हाला सगळं उद्या कळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उद्या सकाळी 9 वाजता सह्याद्री अतिथीगृहात शिंदे समर्थक आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार हे ठरणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी येते. भाजपचे आमदार आशिष शेलार यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आशिष शेलार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळे त्यांच्यावरती ही एक मोठी जबाबदारी भाजपच्या नेतृत्वाकडून दिली जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळामध्ये असतील, त्यांची टर्म संपते प्रदेशाध्यक्षपदाची लवकरच आणि एक नवा तरुण चेहरा भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदावरती दिला जातो आणि रणनीती भाजपची अशी दिसते आहे की मुंबई महानगरपालिका आणि ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आगामी काळात आहेत त्या पार्श्वभूमीवर एक मुंबईतला भाजपचा चेहरा असलेले आशिष शेलार यांच्या खांद्यावरती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये आशिष शेलार यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळचे संबंध आहे, ते त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, विश्वासू म्हणून ओळखले जातात आणि आता त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाकडून सोपवली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे महाराष्ट्रातले ते कारभारी होऊ शकतात. यानंतर बातमी अधिवेशनासंदर्भातली आहे. पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. पावसाळी अधिवेशन हे 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहे. उद्या होणारी कामकाज सल्लागार समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय. दरम्यान त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी नसल्याचं आपण होणार नसल्याचं सांगितलेलं आहे.
रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शिंदे गटासोबत असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चांना त्यांनी स्वतःच पूर्णविराम दिलाय. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काही चर्चा झालेली नाही, पण उद्याही होऊ शकतं आणि परवा देखील होऊ शकतं कदाचित. या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे आपल्याला जी अपेक्षा आहे सगळ्यांना आणि संबंध महाराष्ट्र देखील इच्छुक आहे. कधी होत आहे कधी होत आहे, आता जास्त काळ वाट पाहायला लागणार नाही असं मला वाटतंय. रामदास कदम मंत्रिमंडळामध्ये नसेल आणि विधान परिषदेत पण नसेल. मात्र एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जाहीर होत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र या चर्चेला दुजोरा दिलेला नाहीये. मला उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीचं निमंत्रण अजूनही आलेलं नाही असं अजित पवार म्हणाले. मात्र आज रात्री निमंत्रण येऊ शकतं अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळ कधी करायचं काय करायचं हे अनेक दिवस आपण सगळेजण पाहत होतो. ते फक्त लवकरात लवकर अशा प्रकारचे उत्तर देत होते. पण आता मात्र दिल्लीची त्यांची ट्रीप झालेली आहे आणि आज पण काहीतरी दोघं जण नंदनवनला बसलेले होते, त्याच्यामुळे उद्याच्याला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दाट वाटतेय. अजून अधिकृत कळालेलं नाही. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. या प्रकरणी अनेकांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तारांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पावसाळी अधिवेशन दरम्यान पुढे ढकलण्यात आलेलं आहे. 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन होण्याची शक्यता आहे. याआधी 10 ते 18 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन होणार असल्याची माहिती होती. त्या पार्श्वभूमीवर होणारी कामकाज सल्लागार समितीची उद्याची बैठक रद्द करण्यात आली आहे. यानंतर बातमी राज्यातल्या टीईटी घोटाळ्यासंदर्भातली. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. या प्रकरणी अनेकांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणात शिंदे गटातले आमदार अब्दुल सत्तारांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सत्तार यांच्या 3 मुली आणि 1 मुलाचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय. ऐन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर मराठवाड्यातले शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडलेत. टीईटी घोटाळा प्रकरणी त्यांच्या 3 मुली आणि 1 मुलावर शिक्षण विभागानं कारवाईचा बडगा उगारल्याचं समोर आलेलं आहे. सत्तार यांच्या मुलामुलींवर टीईटी परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलीय. हे प्रकरण उघड झाल्यानंतर सत्तारांनी त्याचं खंडन केलंय. माझ्या परिवाराने याचा कोणताही फायदा ना नोकरीसाठी घेतला ना पगारीसाठी घेतला असेल तो एज्युकेशन ऑफिसर डिप्टी डायरेक्टर बीओ खालून ते सर्व अशी 7 यंत्रणाकडे त्याची पूर्ण माहिती असते, तुम्ही घेऊन टाका. ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ही माहिती उघड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भाजप शिंदे गटामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यामध्ये शिंदे गटाला 16 ते 17 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या समर्थक 50 आमदारांमध्ये मंत्रिपदाचं वाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कसोटी लागणार आहे. प्रत्येक जण मंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले शिवसेनेचे 5 आमदार शिंदे गटासोबत आहेत. त्यापैकी 2 मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी हे टीईटी प्रकरण समोर आल्यामुळे त्याच्या टायमिंग विषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोणी केलं, कशामुळे केलं, याच्या पाठीमागचे षडयंत्र कोण आहे, चौकशीमध्ये हे सर्व दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि जो खरा गुन्हेगार आहे तो समोर येईल. टीईटी प्रकरणावरून आता विरोधकांनी अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार त्यांचंच आता अब्दुल सत्तारांना कदाचित शिक्षण मंत्रीच करतील आता बघू काय सगळेच मग त्याचे निकालच लागायचे प्रश्न. कसं आहे की अशी राज्यात अस्थिरता निर्माण झाली की मग अशा प्रकारचे घोटाळे वगैरे कुणाला वेळच नसतो बघायला. सरकार कोण मंत्री कोण होणार, कुठल्या मंत्र्याला काय खातं होणार तेच बघायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जातात आणि त्यामुळं
मला वाटतं की राज्यामध्ये जी एक परंपरा होती एक चांगल्या प्रशासनाची ती कुठेतरी नष्ट व्हायला लागलेली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून मराठवाड्यातल्या अब्दुल सत्तार, संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सत्तार यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशाच्या मार्गात टीईटी प्रकरणाचा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपात्र असलेल्या त्यांच्या दोन मुलीची नावं या लिस्टमध्ये आली कशी हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच विषयी अब्दुल सत्तारांनी मोठं आव्हान केलेलं आहे शिक्षण खात्याला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या टीईटी घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे किंवा ज्या शिक्षकांची पात्र अपात्र ठरलेले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा पात्रतेच्या घोटाळ्यामुळे जर गोवल्या घेत असेल तर नेमकं चूक कोण आहे याची सविस्तर सखोल चौकशी करावी अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. अब्दुल सत्तारांच्या मुलीला 90,000 पगार देण्यात आल्याचं समोर आलंय. हिनाची सॅलरी स्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. टीईटी फेल शिक्षिकेला एवढा पगार कसा हा सवाल आता विचारला जातोय. हिना सत्तारांच्या संस्थेत शिक्षक म्हणून काम करते. हिनाला अनुदानित शिक्षकाचा पगार दिला जातोय का? टीईटी फेल हिनाला 90,000 पगार कसा हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमधल्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून केवळ गर्दी आणि फोटो नको, निष्ठावान शिवसैनिक हवे असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवसेनेचा भगवा कोणाला हिसकावू देऊ नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. पण हा फोटो घेऊन जर का मी निवडणूक आयोगाकडे गेलो ते म्हणतील अरे वा छान फोटो आहे तुझ्या घरी लावून ठेव. लक्षात आलं तिकडे ते काय म्हणणार हे फोटो बिटो सगळं ठीक आहे, घोषणा वगैरे सगळं ठीक आहे, पण तुझ्याकडे सदस्य संख्या किती ते दाखव, प्रतिज्ञापत्र किती ते दाखव. आपल्याला जिंकायचं तर मर्दासारखं जिंकलं पाहिजे. म्हणजे आपली सदस्य संख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे की भविष्यामध्ये शिवसेनेच्या नादी लागण्याचं कोणी स्वप्न सुद्धा विचारायला जातात. शिवसैनिकाचं रक्त असलेल्याचं म्हणत आहे ह्याच्या हातातलं भगवा खेचणं तर दूरच, पण जर भगव्याला हात लावायचा जरी प्रयत्न केला ताकद तुमच्यामध्ये आहे. या ताकदीने किमान माझ्यामध्ये नाशिकमध्ये 1,00,000 वरती तर गेलेच पाहिजे, 1,00,000 वरती गेले पाहिजे. ते तुम्हाला मी का सांगतोय कारण माझा भरोसा तुमच्यावरती आहे. माझ्याकडे तुमच्याखेरीज दुसरे कोणी नाही आहे. यानंतर बातमी संजय राऊत यांच्या संदर्भातली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडी कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राऊतांचा मुक्काम हा आता ईडी कोठडीतून आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आलाय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांच्या घरी 31 जुलैला ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. दरम्यान या चौकशीनंतर राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. संजय राऊतांना ऑथर रोड जेलमध्ये आता आणलेलं आहे आणि त्यांनी ऑथर रोड जेलमध्ये एंट्री केलेली आहे. संजय राऊत हा अत्यंत प्रामाणिक निष्ठावंत बाळासाहेबांचा सैनिक आहे. उद्धव साहेबांना धोका देणं, त्यांना फसवणं, त्यांच्याशी गद्दारी करणं हे संजय राऊतांना जमलं नाही आणि म्हणून त्यांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी शरण जाणार नाही. आणि त्याप्रमाणे गेले 8 ते 9 दिवस ते ईडीच्या कस्टडीमध्ये होते. शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत. शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांची शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ठाकरेंच्या शिवसेनेकडून महत्त्वाची कागदपत्र दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. दरम्यान आयोगाला सादर केलेल्या दस्तऐवजाबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाणासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये आता सामना सुरू झाला असून शिवसेनेसाठी ही लढाई निवडणूक आयोगासमोर लढली जाणार आहे. यावर विधिमंडळ आणि पक्ष यांची कार्यपद्धती वेगळी असून आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या अनिल देसाईंनी दिली आहे. जे असावं असावं असं मांडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी मगाशी म्हटलं की खरोखर न्याय
न्यायप्रविष्ट मुद्दा आहे आणि सत्यमेव जयते तशा प्रकारचा न्याय व्हावा ही आपली अपेक्षा असली पाहिजे असं मला वाटतं. पोलिसांच्या अक्षम्य बेपरवाईची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे पीडितेवर दुसऱ्यांदा बलात्कार झाला. भंडारा जिल्ह्यातला हा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्राच्या समोर आणला. त्यानंतर 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांची बेफिकिरी पीडितेला भोवली. पीडितेवर दुसऱ्यांदा बलात्कार. पोलिसांनी वेळीच मदत का केली नाही. भंडारा पोलिसांची असंवेदनशीलता. पीडितांना वेळीच मदत करणं हे पोलिसांचं कर्तव्य असतं, मात्र भंडारा जिल्ह्यातल्या पोलिसांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं नाही. पीडित महिलेवर गोरेगावच्या जंगलात बलात्कार झालेला होता. दुसऱ्या दिवशी मुरमाळी गावाजवळ फिरणाऱ्या या महिलेची तिथल्या पोलीस पाटील महिलेनं विचारपूस केली. या पोलीस पाटील महिलेनं तिला लाखनी पोलीस ठाण्यात पाठवलं. तिथं तिला वैद्यकीय मदत देण्याऐवजी आधी तिची चौकशी केली. त्यानंतर ती महिला पोलीस ठाण्यातून बाहेर पडली आणि धर्मा ढाब्यावर गेली. तिथे दोघांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याची घटना घडली. सकाळी ती महिला ते काही न सांगता निघून गेली आणि या सीसीटीव्ही फुटेज पण चेक केलेला आहे. आता त्यामध्ये जर पोलिसांची काही चूक झालेली आहे किंवा नाही याच्यावर आम्ही एसडीपीओ पाटीलला इन्क्वायरी दिलेली आहे आणि त्या इन्क्वायरीचे जे परिणाम होणार आहे त्या परिणामावर आम्ही कारवाई करणार. बहिणीसोबत झालेल्या क्षुल्लक वादातून रागाच्या भरात पीडिता घरून निघून गेली होती. 35 वर्षीय विवाहित महिलेवर 3 नराधमांनी अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे, मात्र या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पीडिता 31 जुलैला लाखनी पोलीस ठाण्यात आली, मात्र पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पीडितेवर पोलीस ठाण्यातनं पळून जाण्याची वेळ का आली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. तर गोंदियातल्या महिलेवर भंडाऱ्यात अत्याचार करण्यात आल्याच्या निषेधार्थ गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यात आला. पोलीस यामध्ये सहकार्य करत नाही असंही कळलं. गंगाबाई हॉस्पिटलमध्ये जी पीडिता ऍडमिट आहे तर त्याबद्दल 4 दिवस झाले मीडिया विचारपूस करतोय, पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न करताय, माहिती काढण्याचा प्रयत्न करताय, परंतु माहिती दाबवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आम्ही सरळ एसपी ऑफिसला जातो आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही जाब विचारणार. पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं आणि पीडितेच्या मागे दुर्दशेचा फेराच लागला. आणि यात पोलिसांची चूक जास्त होती हेही तितकंच खरं. नेहल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. यानंतर बातम्या पावसाच्या आहेत. रत्नागिरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसानं काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी आणि लांजा तालुक्याला जोडणाऱ्या चांदेराई पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे इथल्या गावांचा संपर्क तुटलाय. बाजारपेठेदेखील पुराचं पाणी शिरलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्याला जोडणारा महाड रेवतळे नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यानं 4 तास वाहतूक ठप्प झाली. अनेक एसटी बस अन्य गाड्या पुलावरून पाणी जात असल्यानं दोन्ही बाजूला अडकून पडलेल्या आहेत. महाड आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्यानं पुराच्या पाण्यात वाढ होतीये आणि त्यामुळे स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यानंतर रत्नागिरीकरांची चिंता वाढवणारी बातमी. जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. खेडचा दापोली मंडणगडशी संपर्क तुटलाय. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर रत्नागिरीकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे, कारण रत्नागिरीमधल्या 2 महत्त्वाच्या नद्या नारंगी आणि जगबुडी या 2 नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे या आधीची जी परिस्थिती आहे, जो पूर्व इतिहास आहे, या
जगबुडी आणि नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली होती ती पुन्हा निर्माण होऊ नये. खेड दापोली या परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्यानंतर सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नदीकाठच्या गावांना, कारण या पुराचा फटका सामान्य नागरिकांना बसू नये. आणि यावर्षी खरं तर अशा प्रकारे प्रचंड पाऊस झाला, पूर परिस्थिती आली तरी शहरात पाणी घुसू नये याची काळजी घेण्यात आलेली होती. आज दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता खेडमधल्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलेला आहे. माझ्या पाठीमागं जर आपण बघितलं तर खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्याला जोडणारा हा जो रस्ता आहे हा रस्ता आता पाण्याखाली गेलेला आहे. जवळपास 5 ते 6 फूट पाणी जे आहे हे या रस्त्यावरती आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी भाजी मंडई आहे ही भाजी मंडई देखील पाण्याखाली गेलेली आहे. त्या ठिकाणी छोटी मोठी दुकानं आहेत ही देखील पाण्याखाली आता गेलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील चोखमध्ये ठेवण्यात आलेला आहे. काही वाहनचालकांनी आगाऊपणा करू नये, वाहनं आत नेऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी दुपारीच ओलांडली होती, मात्र त्यानंतर पावसाचा जोर हा कायम होता, त्यामुळं आता संपूर्ण जनजीवन हे या ठिकाणी विस्कळीत झालेलं पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आजचा अखेरचा दिवस. या अखेरच्या दिवसाची सुरुवात भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सिंधूच्या सोनेरी यशानं झाली. सिंधूनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूसमोर कॅनडाच्या मिशेल लीचं आव्हान होतं. हे आव्हान तिनं 2 सरळ सेट्समध्ये मोडीत काढलं. सिंधूनं हा सामना 21-15, 21-13 असा जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं आपलं पहिलं सुवर्णपदक पटकावलं. तर तिकडे बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेननं मलेशियाच्या आंग जे योंगचा 19-21, 21-9, 21-16 असा पराभव केला. यासह त्यानं सुवर्णपदक पटकावलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं हे 20वं सुवर्णपदक आहे. त्याचबरोबर आज भारतानं बॅडमिंटनमध्ये 2रं सुवर्णपदक जिंकलं आहे.